दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यावरती अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया. दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत, त्यामुळे नेमकं कशा याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत, नेमकं काय घडलं अशी माहिती घ्यावी लागेल. तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्याशी किंवा तुम्ही? नाही, उलट मी त्यांना सकाळी वाढली शुभेच्छा दिल्या. म्हणजे हे व्हायचे मला कल्पनाच नव्हती. मी सकाळी त्यांना साधारण 10:00 आसपास त्यांना मी आज त्याचा वाढदिवस पण आहे तर वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मी आत्ता मीडियामध्ये बातम्या पाहिल्या की अशा प्रकारे काहीतरी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे याची माहिती मी घेतोय. मी अजून अधिकृत कुणाशी बोललेलो नाही. आज एक अत्यंत महत्त्वाची कराडच्या नॅशनल हायवेच्या संदर्भात एक प्रोजेक्टची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये मी व्यस्त होतो. फक्त सोशल मीडियावर बातम्या पाहिलेल्या आहेत. मी आज बाळासाहेब थोरातांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत, ट्विटरवर दिल्या आहेत, पण माझं त्यांचं बोलणं होऊ शकलेलं नाही. यामध्ये काय घडामोडी घडल्या आहेत मी आता माहिती घेऊन त्यानंतर आपल्याशी बोलेन. पण जरी काही असलं तरी या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल जास्त बातचीत मी काही करणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.